विधानभवनातील पायऱ्यांवर आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचा पाहायला मिळाला. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांच्यात पायऱ्यांवरच धक्काबुक्की पाहायला मिळाली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यामध्ये त्यांनी सुरुवातीला आमदार महेश शिंदे यांनी शिविगाळ केल्याची तक्रार केली, मात्र सभागृहात अधिकृत तक्रार करणार नसल्याचं मिटकरींनी सांगितलं. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्कीपूर्वी मुंबई मनपातील भ्रष्टाचाराविरोधात सत्ताधारी आक्रमक होते. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेवर निशाणा साधला. याच आंदोलनातील बॅनरबाजी राड्याचं कारण ठरली. सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या अशी प्रतिक्रियानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिली. 50 खोके एकदम ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागल्याचं अजित पवार म्हणाले. विरोधकांनी नव्हे आम्हीच धक्काबुक्की केली अशी कबुली शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली. आमचा नाद करायचा नाही, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशाराही भरत गोगावले यांनी दिला. आम्ही लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत होतो, मात्र विरोधकांनीच येऊन गोंधळ घातला. जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेणार असा इशारा आमदार दिलीप लांडे यांनीही दिला. विरोधकांनी अंगावर येण्याचं कारण नाही, तुम्हाला मिरच्या का झोंबल्या हे स्वतःलाच विचारा. प्रत्येकाला सहनशीलता आहे, या गोष्टींचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मपरिवर्तनाचा मुद्दा आज नितेश राणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडला. हा मुद्दा मांडताना नितेश राणे यांनी श्रीरामपूरमधील घटनेचा दाखला दिला. तसंच धर्मांतरासाठी रेटकार्ड ठरलेलं आहे असा गंभीर आरोप देखील नितेश राणे यांनी केला. श्रीरामपूरमधील घटनेतील आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन पुरेसं नाही, तो बडतर्फ होणार का असा प्रश्न यानंतर अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केला. मात्र बडतर्फ करता येत नाही, पुढील 3 महिन्यात चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. मुंबई महापालिकेतील विविध कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. या कंत्राटाची कॅगच्या माध्यमातून चौकशी होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कथित घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना कोर्टानं निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाविरोधात अपील न करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आज आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. विधी आणि न्याय विभागानं कुणाच्याही दबावाखाली हा आदेश काढला असा सवाल कांदे यांनी उपस्थित केला. तब्बल 3.25 वर्षानंतर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता. येत्या 28 ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होती आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत कार्यक्रम निश्चित होण्याची शक्यता आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवरून शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला. पंतप्रधान लाल किल्ल्यावरील भाषणात नारी सन्मानाचा नारा देतात आणि तिकडे गुजरात सरकारनं बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सोडलं अशी टीका शरद पवारांनी केली. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर झालेला सत्कार चुकीचा आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काल विधान परिषदेत केलं. भंडारा गोंदियातील बालका प्रकरणातील चर्चेदरम्यान फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. राणेंच्या बंगल्यातील बांधकामावरून कोर्टानं महापालिकेला फटकारलं. अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत मनपाची भूमिका का बदलली? 100 मजली बेकायदा इमारतीतही या इमारती तुम्ही अधिकृत करणार का असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. अनिल परब यांचं साई रिसॉर्ट आणि सिकंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन पर्यावरण मंत्रालयानं दिलेत. पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पथकानं या दोन्ही रिसॉर्टची पाहणी केली होती. त्यांच्या अहवालानंतर पर्यावरण मंत्रालयानं पत्र पाठवलं आहे. कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ हेच आहेत असं खासदार अमोल कोल्हे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर ठणकावून सांगितलं. पुण्याच्या खेडमधल्या कार्यक्रमात हा प्रसंग घडला. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना ज्या भागात खड्डे आहेत अशा भागात 1 सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा, अन्यथा खड्डे असलेल्या भागातील स्कूल बस या तात्पुरत्या बंद करण्याचा इशारा स्कूल बस मालक संघटनांनी दिला आहे.
पुण्यातील संगम गणेश मंडळाला अफजल खान वधाचा देखावा सादर करायला कोथरूड पोलिसांची परवानगी मिळाली आहे. गणेश मंडळाकडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी माघार घेतली. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दोन गतिमंद मुलांचा निवासी शाळेत मृत्यू झाला. अनुसयात मजा मतिमंद निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थ्यांना अन्नातून अथवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. एसी लोकल विरोधात रेल्वे प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. यामुळे बदलापूर स्थानकात रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सीएसएमटी बदलापूर एसी लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्तरांनी दिली. संध्याकाळी 5:22 एसी लोकल रद्द करण्यात आली. बदलापुरात प्रवाशांच्या आंदोलनानंतर ही एसी लोकल रद्द करण्यात आली. मुंबईतील प्रवाशांना गणपतीनंतर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालक गणपतीनंतर बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. टॅक्सी आणि ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ करावी अशी त्यांची प्रमुख मागणी. मुंबईतील खार पश्चिमेला राहणारं गांधी कुटुंबीय उदयपूरला गेलं असताना त्यांचा नोकर राहुल कामत यानं घरातील 50 लाख रुपये आणि दागिन्यांवर डल्ला मारला. गांधी कुटुंबीय मुंबईत परत आल्यानंतर चोरीची ही घटना उघडकीस आली. बीड जिल्ह्याच्या चकला येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको करत आंदोलन केलं. गेल्या 4 महिन्यापासून शहाजानपूरसह अन्य 2 गावांना पाणी मिळत नसल्यानं गावकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला. एका चिमुकल्याचे आई वडील एचआयव्ही बाधित आहेत म्हणून त्या मुलाला प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना बीडच्या पाली इथे घडली. हा चिमुकला मात्र एचआयव्ही निगेटिव्ह आहे तरीही त्याला प्रवेश नाकारण्यात आला. या विरोधात इन्फंट इंडिया या संस्थेचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी आंदोलन सुरू केलं आहे. अमरावती नागपूर महामार्गावरील हिवरखेड इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळेला कार्यकर्त्यांनी केली. रायगड जिल्ह्याच्या उरण येथील जेएनपीटी कामगार संघटनेनं निदर्शनं केली. जेएनपीटी हॉस्पिटल पीपीई पद्धतीनं चालवण्यास विरोध करण्यात आलाय. नवीन बंदरात प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांची. लागोपाठ 2 मुली झाल्याच्या कारणावरून पतीनं पत्नीवर कोयत्यानं हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पारडी बंगला इथे ही घटना घडली. आरोपी पतीनं पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची कबुली दिली. जागेच्या उतार्यावर नोंदी करून देत नसल्यानं आई आणि मुलानं नगरपंचायत अधिकाऱ्याला मारहाण केली. जळगाव जिल्ह्याच्या बोदवड नगरपंचायत कार्यालयाच्या गेटवर ही घटना घडली. मयत पतीच्या संपत्तीची कागदपत्र देऊनही अधिकारी नोंदी करत नसल्याचा आरोप या महिलेनं केला. नागपूरच्या एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय आणि लता मंगेशकर रुग्णालयातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांनी संप पुकारला. कमी मानधन दिल्याचा आरोप इथल्या डॉक्टरांचा आहे. 150 डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. नंदुरबार जिल्ह्याच्या सोनखुर्द जरीपाडा इथे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप एका महिलेनं केला. महिलेचा पती हा दारूचा व्यवसाय करतो असं सांगत पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली होती. पती घरात न सापडल्यानं पोलिसांनी मारहाण केल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. भंडारा जिल्ह्याच्या कांद्री परिसरात मिरचीच्या शेतात तब्बल 12 किलो वजनाचा अजगर आढळून आला. याबद्दलची माहिती सर्पमित्राला दिल्यानंतर त्यांनी अजगराला पकडला आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिला. श्रीरामपूर तालुक्याच्या वडाळा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. बिबट्यानं श्वानाचं पिल्लू उचलून नेलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यामुळे वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरणाचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा समोर आलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी न्यायालयात तक्रार दाखल केलेली होती. नाशिकच्या उपसंचालक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. 20,000 लाच घेताना एसीबीनं ही कारवाई केली. रजा रोखणीकरणाचं बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. गजानन लांजेवार असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे.
औरंगाबादच्या लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यात गोंधळ झाला. कांदा मार्केटमध्ये लिलाव होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको सुरू केला. मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये फरार झालेल्या आरोपीला वर्धा रेल्वे पोलिसांनी पकडलं. फरार आरोपी 13 लाख रुपये चोरून गीतांजली एक्सप्रेसनं पळाला होता. परशुराम घाटातील वाहतूक ही उद्यापासून 24 तास सुरू होणार आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला घाटातील दरड कोसळत असल्यानं आणि घाटातील काम अर्धवट असल्यानं ठराविक वेळेतच वाहतूक सुरू करण्यात आली होती. परंतु आता पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं घाट पुन्हा वाहतुकीसाठी 24 तास खुला करण्यात आलेला आहे. सोमवारी पहाटे जालन्यातील जाम समर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या. या घटनेला 3 दिवस उलटून झाले, मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आणि भाविकांनी आज अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. महाड पुणे मार्गावर वरंद घाटात दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खबरदारी घेण्याचं आवाहन ग्रामस्थांनी केलं. वरंदा घाट हा दक्षिण रायगडमधील रहिवाशांसाठी सोयीचा मार्ग मानला जातो. मुंबई अहमदाबाद मार्गावरील मेढवण खिंडीजवळ कारचा अपघात झाला. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार नाल्यात कोसळली. या अपघातात 2 प्रवासी गंभीर जखमी झाले तर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा आरोप होतोय. एका विद्यार्थ्याला 5 विद्यार्थ्यांनी ड्युटीच्या नावाखाली सलग 45 तास उभं केलं, त्यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली असा आरोप विद्यार्थ्याच्या आईनं केला आहे. अभिनेता सलमान खानच्या डुप्लिकेटवर उत्तर प्रदेशच्या यूपीमध्ये गुन्हा दाखल झालाय. आझम अली अन्सारी असं त्याचं नाव असून तो रेल्वे ट्रॅकवर इंस्टाग्राम रील बनवत होता, त्यामुळे आरपीएफनं त्याच्यावर गुन्हा दाखल केला. राज्यात आज 1913 नवीन कोरोना रुग्णांचं निधन झालं तर 5 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.83% एवढा आहे. भाजपकडून आपच्या नेत्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आपचे नेते संजय सिंग यांनी केला आहे. भाजप नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर दिली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. आज युक्रेनचा स्वातंत्र्य दिन आहे आणि आजच्या दिवशी युक्रेनमधील सरकारी आणि रहिवासी भागावर रशिया क्षेपणास्त्र डागण्याची शक्यता आहे असा इशारा अमेरिकेनं युक्रेनमधील आपल्या दूतावासांना दिला आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवनं एबीपी न्यूजला दिली. राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. बॉईज 3 सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॉईज 3 सिनेमाचा ट्रेलर हे त्रिकुट आणि विदुला करत असल्यानं या सगळ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लवकरच अनेक वेबसिरीज आणि सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना दिल्ली क्राईम 2, क्रिमिनल जस्टिस 3, महाराणी 2, टॉप गन मेवरिक हे वेबसिरीज आणि सिनेमे भेटीला येत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.